जेव्हा आम्ही या प्रकल्पात सुरू केली तेव्हा एकही झाड नव्हतं आमच्या या गार्डनमध्ये, पण नंतर एका आठवड्यातच जवळजवळ 85 झाडं आम्ही इथे बघितली. याचं कारण हाच की पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा तेवढाच सहभाग होता की ह्याच्याने आपल्याला जेणेकरून जे आता आपण बाहेर बघतो, जो आता वातावरण चाललेलं आहे, त्या वातावरणाअंतर्गत माणसाला म्हणजे जे आजारपण जे निघालेले आहेत, जे काही त्रास आपल्याला होत आहेत, पण जर झाडच नसली, झाडं कपात करण्यात येत आहेत, पण जर झाडच नसली तर आपण श्वास कसं घेणार, आपण कसं जगणार. त्यामुळे आम्ही मुलांना हे शिकवत आहोत की जवळजवळ एक तरी झाड तुम्ही लावावा. आणि हे आपल्या शाळेतच नव्हे तर आम्ही मुलांना घरी देखील हा प्रकल्प दिलेला आहे की त्यांनी घरीसुद्धा एक एक झाड त्यांच्या तुम्ही म्हणाल खिडकीमध्ये ठेवावा, छोटा प्लांट लावावा, किंवा घराच्या बाहेर त्यांनी एक तरी झाड लावावा. त्याच्यानंतर ह्या वर्षी आम्ही जास्ती करून आम्ही जास्ती फोकस आमचा भाज्यांवर आहे, जे आम्ही मुलांना इकडे शेती म्हणजे जे आपले शेतकरी आहेत ते किती किती राब राब राबतात आणि किती मेहनत घेतात, आणि त्यांच्या राबण्यामुळे जे आपल्याला अन्न प्रदान होतो, जे आपण अन्न खात आहोत, ते त्यांच्या श्रमामुळे आहे. ते मुलांना देखील कळायला पाहिजे का त्यांनी किती त्यांनी किती मेहनत केली आणि ते कसे उगवतात. त्याच्यामुळे जे आपण खत टाकत आहोत ते खतसुद्धा आमच्या मुलांनी घरी तयार केलेलं आहे, ज्याला ऑर्गॅनिक म्हणू शकतो. त्याच्यामुळे हे ज्या भाज्या आहेत ज्या लावलेल्या आहेत त्याच्यापासून हळद आहे, पालक आहे, भेंडी आहे, वांगी आहेत, आपली गवती चहा आहे, या सगळ्या भाज्या आमच्या याच्यातल्याच आहेत, आमच्या शाळेच्या बागेतलेच आहेत. आणि ह्याच भाज्यांपासून यावर्षी आम्ही जो एक्झिबिशनला आम्ही गेलो होतो, आमच्या मुलांनी ह्याच भाज्यांपासून साबणी तयार केलेल्या आहेत आणि खूप चांगला आम्हाला त्याचा रिस्पॉन्स आलेला आहे. आमच्या मुलांनी ते साबणी विकल्या देखील, ॲलोवेरा झाली, नीम आहे, तुळस आहे, याचे साबणी बनवून विद्यार्थ्यांनी आमच्या विक्री केलेल्या आहेत आणि त्याचा रिझल्टही खूप छान आहेत, कारण की त्या साबणी आमच्या मुलांनी स्वतः घरी तयार केलेल्या आहेत आणि त्यांना जो अनुभव आलेला आहे ह्या कुठल्याच शाळेमध्ये अजून चालू झालेला नाही आहे. पण आम्ही हा आमच्या विद्यार्थी जो वर्ग आहे, विद्यार्थी वर्गाला आम्ही शिकवत आहोत की कुठल्या कशा प्रकारे आणि काय तुम्हाला करायचं आहे आणि कशा प्रकारे तुम्ही ही भाज्या उगवा आणि ही झाडे लावा. आणि खूपच अभिमान वाटतो आहे की मी ह्या शाळेची म्हणजे शिक्षिका आहे आणि पुढील देखील हा आमचा जो प्रकल्प आहे हा आम्ही चालू ठेवणार आहोत आणि भरपूर काही अजून स्वतःही शिकणार आहोत आणि मुलांनाही शिकणार आहोत. या शाळेत आलो तेव्हा इथे जो परिसर तुम्हाला दिसत आहे हा परिसर अगोदर नव्हता, पण जेव्हा या शाळेत आलो आणि इंटरनॅशनल क्लायमेट ॲक्शन प्रोजेक्ट अंतर्गत जेव्हा आम्ही हा प्रोजेक्ट हा प्रकल्प जेव्हा सुरू केला त्यावेळेस आमच्या या बगीचा तुम्ही बघू शकता चारी बाजूला इकडे का कुठलीही झाडे, कुठल्याही प्रकारची झाडे किंवा भाज्यांची झाडे किंवा फुलांची झाडे वगैरे काहीच नव्हती. पण जेव्हा हा प्रकल्प आम्ही सुरू केला त्या प्रकल्पाच्या अंतर्गत विद्यार्थ्यांचा, शिक्षकांचा, पालकांचा, जे आमचे कामगारी वर्ग आहेत, जे आमचे पिऊन आहेत, त्यांचा, आमचे माळी शाळेतील, आणि सर्वात मोठा धन्यवाद मी आमच्या अधिकाऱ्यांचा करेल का ज्यांनी आम्हाला ही सुवर्ण संधी दिली की आम्ही हे प्रकल्प आमच्या शाळेत चालवावं आणि मुलांना याच्यापासून शिकवावं. आम्ही आमच्या शाळेमध्ये झाडं लावली आहेत, तर मी टोमॅटोचं झाड लावलं आहे. ह्याच्यामध्ये खूप काही टोमॅटो आलेले. 2 महिन्यापूर्वी मी लावलेलं तेव्हा ह्याला 6-7 टोमॅटो आलेले. ते टोमॅटो आम्ही काढून ते साबण बनवले आणि ते आम्ही आमच्या एक्झिबिशनमध्ये दाखवायला ठेवलेले की हे आम्ही आमच्या गार्डनमध्ये ग्रो केलेत. ह्याला हे तेव्हा मी हे करत होती. मला झाड लावताना खूप छान वाटलं आणि माझं झाड होतं कडू लिंबाचं आणि मला त्याच्यामधून लिंबू भेटले आणि मी त्याला पाणी घातलं आणि त्याचे खूप सगळे फायदा झाले. मी इकडे वांग्याचं झाड लावलेलं आहे. मला वांगे पण मिळालेत, 4 मिळालेत. त्याची साईज मीडियम होती. मी इथे एक झाड लावलं आहे, त्याचं नाव आहे नीमचा पत्ता. आणि नीमच्या पत्त्याचे फायदे आहे की नीमच्या पत्त्याने कोणाच्या माणसाला आजारी माणूस आजारी पडलं तर त्याला तो नीमचा पत्ता खायला पाहिजे, मग त्याच्याने तो ठीक होईल. आणि जेव्हा मला हा नीमचा पत्ता
जेव्हा मी नीमचा पत्ता लावलेला तेव्हा मला खूप मस्त वाटलेलं आणि खूप अभिमान वाटलेलं. आणि जेव्हा मी नीमच्या पत्ताला पाणी दिलं आणि सनलाईट दिली, सूर्यप्रकाश दिला, तेव्हा मला खूप छान वाटलं. आय लेडी फिंगर I had grown lady finger because I love to eat lady fingers. Lady fingers are, I had grown 4 to 3 lady fingers. The lady fingers are like this and like this. I had feel happy while growing lady finger 3. We had make so many plants. That plants have one plants is turmeric. Turmeric is medicinal plants. We had made turmeric soap also in our exhibition. Turmeric is a medicinal plant. I like turmeric. Turmeric used for our skin and make food. Turmeric is so much healthy food. This is a corn veggie. I eat in rainy season. When I am growing this corn, I feel happy. And we eat in rainy season. I got 3-4 corn. You are my baby.